येथे 26 नोव्हेंबर रोजी 22वे ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित केले आहे. ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. कारदगा येथील साहित्य विकास मंडळातर्फे 26 नोव्हेंबर रोजी DS नाडगे पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये 22वे ग्रामीण साहित्य संमेलन ज्येष्ठ साहित्यिक राजन खान यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. ग्रामपंचायत अध्यक्षा शिवबाई गावडे या स्वागताध्यक्ष आहेत. संमेलन 7 सत्रामध्ये होणार असून सकाळी ग्रंथदिंडी, पहिल्या सत्रात कोल्हापूर जिल्हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आमदार हसन मुश्रीफ, प्राध्यापक श्रीकांत नाईक यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात येणार आहे. खासदार प्रकाश हुकेरी, आमदार शशिकला जल्ले, गणेश हुकेरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, दूधगंगा कृष्णा साखर कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे, संचालक अजितराव देसाई, साहित्यिक चंद्रकुमार नलगे, सुनीलकुमार लवटे, लक्ष्मणराव चिंगडे, प्रदीप जाधव, उत्तम पाटील, जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, तालुका पंचायत सदस्य दादासु नरगट्टे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कृष्णा खोत यांच्या बोअरवेल या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. दुपारी संजय कुलकर्णी व मधुकर पाटील यांचे व्याख्यान, विनायक पवार, भरत दौंडकर, नितीन चंदन शिवे यांचे कवी संमेलन, सायंकाळी मधुसूदन घाणेकर यांचा विनोदी कार्यक्रम होणार आहे. रात्री संगीत संध्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. साहित्य संमेलनाचा लाभ घेण्याचे आवाहन अध्यक्षा कल्पना राय जाधव, उपाध्यक्ष सदाशिव पारगावे व साहित्य विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. याच व्यासपीठावरती आमच्या या संमेलनाच्या अध्यक्ष आहेत माननीय राजन खान साहेब, ज्येष्ठ साहित्यिक, त्याचबरोबर विचारवंत आणि आताच होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निवडणुकीसाठी एक खोदकर आणि प्रेरणादायी व्यक्ती म्हणून आज त्यांच्याकडे पाहिलं जातं. अशी व्यक्ती आमच्या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून लाभते हे आमचं खरोखर भाग्यच म्हणावं लागेल. यानंतर आमच्या संमेलनाचं जे उद्घाटन आहे हे उद्घाटन माननीय नामदार चंद्रकांतदादा पाटील साहेब, महसूल मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर यांच्या अमृत हस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमाचं दीपप्रज्वलन जे आहे माननीय हसन सो मुश्रीफ साहेब यांच्या अमृत हस्ते होणार आहे. त्याचबरोबर सरस्वती फोटो पूजन माननीय श्री श्रीकांत नाईक साहेब सर, निवृत्त प्राध्यापक ज्युनियर कॉलेज उत्तूर महाविद्यालयाचे, त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्षा म्हणून आणि कारदग्याच्या ज्येष्ठ नागरिक म्हणून आता अध्यक्ष असलेल्या ग्रामपंचायत कारदग्याच्या अध्यक्ष असलेल्या सौ शिवबाई गावडे मावशी यांच्या हस्ते स्वागत भाषण होणार आहे. त्याचबरोबर या संमेलनाच्या अनुषंगानं उपस्थित मान्यवरांचा सत्कार, त्याचबरोबर उद्घाटनामध्ये मनोगत अध्यक्षीय भाषण, त्याचबरोबर माननीय उपस्थितीमध्ये आमच्या भागाचे खासदार प्रकाशरावजी हुकिरे सो, त्याचबरोबर आमदार गणेशरावजी हुकिरे सो, त्याचबरोबर निपाणी भागच्या आमदार सौ शशिकला वहिनीजी आणि त्याचबरोबर माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील साहेब, त्याचबरोबर चिंगळे साहेब. आणि खरोखर संमेलन करत असताना फक्त आम्ही सगळे एकत्र आलो आणि हे उभा करत असताना याचा सगळा खर्च जो आहे तो 4 ते 5 लाखाच्या घरात जातो आणि याच्यासाठी आम्हाला मदत बाकी सगळ्यांच्याकडनं घ्यावी लागते. आणि हे घेत असताना सगळ्यात मानाचं स्थान आम्ही जर कुणाला द्यायचं म्हटलं तर सगळ्यात पहिल्यांदा ज्यांची रक्कम आमच्याकडं 50,000 अंकामध्ये येते असे आमचे माननीय श्री गणपतराव दादा पाटील यांच्याकडून आम्हाला तो चेक मिळतो. त्याचबरोबर त्याच्यानंतर आमच्या एक्सांब्याचे म्हणजे चिकोळी दुधंगा सहकारी साखर कारखाना यांच्याकडून त्यांच्याकडूनही आम्हाला मदत मिळते. जवाहर साखर कारखाना यांच्याकडूनही मदत मिळते. त्याचबरोबर इथल्या परिसरातल्या ज्या सहकारी बँका आहेत त्यांच्याकडूनही आम्हाला मिळतं आणि गावातल्या प्रत्येक सामान्य माणसांच्याकडून ही मदत घेऊन आम्ही करत असतो. आणि या संमेलनासाठी उपस्थितींच्या मध्ये आम्ही उत्तमदादा पाटील तसेच प्रदीपराव जाधव मांगूरचे जे साई उद्योग समूहाचे माजी संस्थापक संचालक आहेत, चेअरमन आहेत, हे आमचं सहकार्य असतं. त्याचबरोबर आजच्या या संमेलनासाठी जे प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले अशा अजितदादा देसाई सरकार आहेत, यांनी यावर्षी आमच्या जेवणाचं अन्नदानासाठी त्यांनी अगदी सरळ हातानं मदत केलेली आहे.
आणि या अनुषंगानं गेल्या वर्षीही त्यांनी आम्हाला मदत केली, यावर्षीही ते करत आहेत. आणि यानंतर सगळ्यात म्हणजे संमेलनाचा जीव की प्राण असं होतं, असं हे कवी संमेलन आम्ही घेत आहोत. आणि या सत्रासाठी आम्ही नाव दिलेलं आहे जाऊ कवितेच्या गावा. आणि याचे सादरकर्ते आहेत प्रमुख कवी, त्याच्यामध्ये निमंत्रित कवी म्हणून विनायक पवार नांदेडचे आहेत, त्याच्यानंतर भरत दौंडकर पुणे आणि नितीन चंदन शिवे कवठे मंगळ. या तीन कवींच्या अनुषंगानं आम्ही हे कवी संमेलन सादर करणार आहोत. आणि त्याच्यानंतर पाचव्या सत्रामध्ये विनोदी कार्यक्रम आम्ही घेत आहोत. आणि ह्या विनोदी कार्यक्रम अगदी विशेष आहे, जे डॉक्टर डिलीट पदवी मिळवलेली व्यक्ती आहे, अगदी 5551 कार्यक्रम सादर केले आहेत. अगदी भारतात आणि भारताबाहेर त्यांनी कार्यक्रम आपले सादर केलेले आहेत. आणि त्यांच्या कार्यक्रमाचं नाव आहे सबकुछ मधुसूदन. आणि यानंतर आम्ही सायंकाळच्या सत्रामध्ये घेत आहोत तो कार्यक्रम म्हणजे स्पंदन, सदर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे एड्राव इसलगंज येथे, त्यांचा कार्यक्रम आम्ही घेतोय. 45 मिनिटाचा हा कार्यक्रम आहे. आणि त्याच्यानंतर मग संगीत संध्या हा बहारदार गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सादरकर्ते आहेत हेमंत सूर्यवंशी आणि त्यांना संकल्पना सुचवणारी अशी व्यक्ती आमच्याच गावचे सुपुत्र आहेत माननीय श्री अनिल दीपंकर सर, आणि त्यांच्यासोबत त्यांच्या बरोबरचे सोबती सगळे आहेत. अशा प्रकारे हा एक उत्कृष्ट असा हे संमेलन यावर्षी आम्ही घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहोत.